पश्यन्ति प्रत्यगात्मना अनेकान्तमयी मूर्ति नित्यमेव प्रकाश परपरति हेतो मोहनामो भावा अविरतमनुभाव्य व्याप्तिकर्माशिताय मम परम विशुद्धे शुद्धचिन्मात्रमूर्ते भवतु समयसार व्याख्यय शुद्ध आत्मा पाहणारा
जे अनित्य आहे ते त्या शुद्धात्म्यास नाही. आणि या सगळ्यांना अत्यंत संधिवन्ने निपत होती. जो त्याची सर्वात जातो तो जीव बंधमच अज्ञान भावे नियमित. तो बंधाला कुठे टाकतो? रागद्वेषादी भाव हे अज्ञान भाव की ज्ञान भाव? रागद्वेषाला अज्ञान भावात टाकतो. आणि जीवाच्या अज्ञाला म्हणा जीवाच्या अज्ञान स्वभावाला कुठे टाकतो? आत्मान मग्न अंत स्थिर विशद सद्धामी चैतन्य चैतन्याचा पूर इथं वाहतो आहे. अशा चैतन्याच्या पुरामध्ये अंतस्थिर अंतरंगामध्ये स्थिर झालेला विशदा अत्यंत स्पष्ट असणारा सद्धामी तेजानं ज्याचं तेज उफाळून गेलेलं आहे ज्ञान तेज अशा भावांना आज्ञा करतो. आत्मा कसा झाला? सरळ आपल्या भाषेत पाहायचं झालं तर आत्मा कसा झाला? आत्मा जाणणारा झाला. आणि राग द्वेष बंध जो आहे तो बंध अज्ञान भाव झाला. हा भेद जेव्हा आमच्या जीवनात येतो अज्ञान भाव आणि ज्ञान भाव रूपाचा म्हणतात त्यावेळी भिन्न भिन्न आम्ही आमच्या जीवनात आम्हीच केलेल्या अशा रागवेशरूप आश्रव भावांना आमच्या आत्म्यापासून आधी माना पहिले तो मानना पडेला हे रागवेशारी माझे नाही हे शुभ भाव हे भी मेरा नाही. जिनवानिका कथन या जिनवानिका श्रवण ये भी शुद्धात्मा ये भी शुभरा है ये मानना पड़ेगा. ये जब तक नहीं मानोगे तब तक कन्या प्राप्त नहीं. भिन्न भिन्न कुर्वंती अभिता तात्काळ तो जेव्हा त्या शुद्धात्म्याला आणि आपल्या रागद्वेषादी भावांना भिन्न करतो त्याच वेळी हा जीव मोक्ष प्राप्त होऊ शकतो. त्याच्याशिवाय मोक्ष आता भिन्न तर केलं मग करायचं काय? दोघांना पृथक पृथक करून टाकलं मग काही स्वीकार करायचा आहे का सोडायचंच आहे? जैन तत्वज्ञानात हा एक महत्वाचा भाग. जसं ते सोडायला सांगतात तसं त्याच वेळी घ्यायला सांगतात. मोक्षाची परिभाषा काय आपल्याला? कर्म सोडणं, रागद्वेष सोडणं, अशुद्धता सोडणं याचं नाव केवळ मोक्ष नाही तर त्याच्याबरोबर शुद्धतेची प्राप्ती याचं नाव मोक्ष. कोणतंही केवळ निषेध रूपात नाही आमच्याजवळ त्याच्या ठिकाणी विधी ही प्रार्थना. दोघांना भिन्न जेव्हा आम्ही केलं की रागद्वेष स्वीकार भाव हे माझे असू शकत नाही आणि म्हणून मी त्याच्यापासून पृथक आहे हा जेव्हा आमच्या जीवनात विश्वास आला हे ज्ञान आलं आणि अशा प्रकारची आमच्या लीनता आली जीवनात त्यावेळी मग घ्यायचं काय आहे याचा विचार या पुढच्या गाथे गाथा आहे 295. आत्मबंधो द्विधा कृत्वा किं कर्तव्यम इति. आत्मा आणि बंध यांना भिन्न भिन्न केल्यानंतर आमचं कर्तव्य काय राहिलं? आत्म्याने काय करायचं आहे? जीव बंधो यतः चिजन्ते सल्लकने नियने बंधो बंध आणि आत्मा या दोघांचे लक्षण सांगितले. आचार्य किती क्रमाने जातात सांगताना की बंधाचं लक्षण काय, आत्म्याचं लक्षण काय,
हे आधी जाणून घ्या आणि हे तेव्हा तुम्ही जाणून घ्या, तेव्हाच त्याला सोडू शकाल ना। हे पर आहे हे केव्हा मना, शरीर पर आहे हे केव्हा समजू आपण, त्याचं लक्षण अचेतन काय आहे हे जेव्हा आम्हाला कळेल तेव्हा ते आमचं नाही हे समजू शकत। म्हणून ज्याला आम्ही भिन्न करणार आहोत त्या भिन्न वस्तूचं स्वरूपही समजावं लागत आणि आपलं स्वतःचंही स्वरूप समजावं लागत। आम्ही दोन्ही ठिकाणी चुकलो आहे। आम्ही स्वतःला काय म्हणतोय, फार फार तर एखादं नाव जे असेल ते राजी असेल ती मनुष्य पर्याय असेल ती यातलं कोण आपण आहोत, आम्ही स्वतःला नीट मानलं नाही आणि अजीवाला नीट मानलं नाही। जेव्हा आम्ही अजीवाला आपलं मानतो तेव्हा आम्ही जीव राहत नाही, अजीव होतो। यदि तू जर जीवला पुद्गलाला आपलं मानशील तर तू पुद्गलच होशील, तू जीव राहणार। आणि म्हणून म्हणताय की नियदेहिम स्वलक्षणे, आपल्या नियत अशा स्वलक्षणाच्या द्वारे बंधो आत्मा छे बंधाने आत्म्याला तू भिन्न भिन्न केलं। नियत शब्द का ठेवला, त्या लक्षणात कधीही काही फरक होणार नाही। त्रिकाला त्याच्या फरक जीवाच्या लक्षणात तरी फरक होईल, पुद्गलाच्या लक्षणातही कधी फरक होणार नाही। ते नियत असं लक्षण बंधो छेदे दो, बंधाला जसं सोडायचं आहे तसं घ्यायचं काय आहे म्हणतात, अप्पा शुद्ध अप्पा भेटतो, शुद्ध आत्म्याचा स्वीकार करा, शुद्ध आत्म्याचं ग्रहण करावं लागेल, त्याशिवाय मार्ग सापडणार नाही। थोडा भाग हा पाहणार होता, पण ती शुद्ध आत्म्याला ग्रहण करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे आपल्या जीवनात काय होतं, त्यांना योग्यतील हा भाग कसा स्पष्ट करतात ते पाहणार होतं। आपण हे आपल्याजवळ पूर्वी बांधलेलं मिथ्यात्व आहे, त्याला सत्तेतलं मिथ्यात्व हे नाव असणार आहे। सत्तेतलं मिथ्यात्व, मिथ्यात्वाचा उदय असतो जीवाच्या जीवनात, मिथ्यात्व भाव असतो हा नियम आहे। मिथ्यात्व कर्माचा उदय आहे आणि जीवाच्या जीवनात मिथ्यात्व भाव नाही असं होत नाही। जीवाच्या जीवनात मिथ्यात्व पर्यायही राहील आणि जोपर्यंत मिथ्यात्व भाव आहे तोपर्यंत नवीन मिथ्यात्व बांधल्या जाणार। म्हणून तीन गोष्टी एका वेळी सुरू झाल्या, कोणत्या, मिथ्यात्व कर्माचा उदय, मिथ्यात्व भाव आणि नवीन मिथ्यात्वाचा, हे सतत चालूच होत जीवाच्या जीवनात। तर जेव्हा हा जीव आपल्या शुद्धात्म्याकडे उपयोग लावतो, तू शब्द केलाय ना आपल्याला की तुम्ही शुद्धात्म्याकडे उपयोग लावा, शुद्धात्म्याचा स्वीकार करा आधी, तर म्हणतात कसा स्वीकार करायचा हे तर सुरूच आहे। मिथ्यात्वाचा उदय आमच्या जीवनात सुरू आहे, मिथ्या भाव सुरू आहे, मिथ्या बंध सुरू आहे, तर काय करावं लागेल, तर जे करण परिणाम नाव काय सुनावं लागेल, हे जो करण परिणाम आणि करण परिणाम जेव्हा जीवाच्या जीवनात येतो तेव्हा त्याचा उपयोग शुद्धात्म्याकडे लागला, ज्ञान भाव शुद्धात्म्याकडे लागला आणि श्रद्धा चारित्र मिथ्या आहे, थोडं ख्याल वगैरे नाही। मिथ्यात्वाचा बंध आहे, मिथ्यात्वाचा भाव आहे म्हणजे मिथ्यात्व आहे, श्रद्धा मिथ्या आहे अद्याप, ज्ञान उपयोगानं समीचीन झालेलं आहे शुद्धात्म्याकडे लागलं म्हणून तरी ते मिथ्या आहे। तोपर्यंत मिथ्यात्व जात नाही तोपर्यंत ते ज्ञानही मिथ्या म्हटल्या। चारित्र तर मिथ्या आहे, तर हे दोन मिथ्या आहेत,
तर चारित्र्यही मिथ्या असणार आहे. तर हे सगळं असताना आमचा पुरुषार्थ काय? जे ते सांगता हे ते प्रज्ञानी घेतो हो. प्रज्ञेच्या द्वारेच आम्हाला त्या शुद्ध आत्म्याचा स्वीकार करायचा आहे. तर ही प्रज्ञा आहे अनिवृत्तीकरण परिणाम. या अनिवृत्तीकरण परिणामाने स्वीकार कुणाचा केला? या मिथ्यात्व कर्माच्या उदयाचा केला नाही. त्याच्या निमित्त होणाऱ्या मिथ्यात्व भावाचा स्वीकार केला नाही. त्यानं स्वीकार केला आपल्या जवळ असणाऱ्या शुद्ध आत्म्याचा. या अनिवृत्तीकरण जो जीवका परिणाम आहे त्याने काय केलं? आपला उपयोग कुठं लावला? आता तुमच्या जीवनात क्रोध आहे का नाही? उपयोगात काय उपयोगात क्रोध आहे का नाही आहे? जसं हे होऊ शकतं तसं इथं होऊ शकतं की पर्यायी मिथ्यात्व आहे आणि उपयोगात मिथ्यात्व नाही. शुद्ध आत्मा पर्यायी मिथ्यात्व आहे आणि आम्ही आमचा ज्ञानाचा वापर कुठे लावला? आत्म्याकडे लावला. याच्याशी समरस न होणं मिथ्यात्व कर्माच्या उदयाशीही एक रूप झालं नाही. मिथ्या भावाशीही आम्ही एक रूप जेव्हा होत नाही तेव्हा आम्ही एक रूप कुणाशी होतो? शुद्ध आत्म्याशी. म्हणून आधी ते सांगत आहे की काय करा जर हे सगळं बंधाला छेदायचं आहे तेही प्रज्ञेनं छेदायचं आहे तर शुद्ध आत्म्याला घ्यायचं आहे तेही प्रज्ञेनं घ्यायचं. प्रज्ञेशिवाय शुद्ध आत्म्याला घेता येत नाही. तर ही प्रज्ञा वेगळ्या प्रकारची आहे की पर्यायी त्यांच्या अशुद्धता असूनही आम्ही आमच्याजवळ असणाऱ्या शुद्ध आत्म्याकडे तो उपयोग लावलेला असणार. आणि हा उपयोग जेव्हा आमचं कर्तव्य एवढंच आम्ही आमच्या शुद्ध आत्म्याला पाहणं शुद्ध आत्म्याकडे आम्ही उपयोग आमचा लावणं एवढा आमचं काम आहे. जेव्हा हे काम आमच्या जीवनात सुरू होतं त्या काळी आपोआप एवढ्या काळातलं मिथ्यात्व कर्म हे काही काही आधी येऊन गेलं काही नवीन बंधात गेलं अशी पोकळी निर्माण झाली की जिथं एकही मिथ्यात्व कर्माचा परमाणू शिल्लक राहिला नाही. जेव्हा हे एक एक करून संपत आणि जीव जेव्हा या काळात येतो आता या काळात आल्यावर त्याच्या जीवनात मिथ्यात्व राहिलं नाही. मिथ्यात्व कर्माचा उदय नाही. उदय नाही तर मिथ्यात्व भाव नाही. मिथ्यात्व भाव नाही तर मिथ्यात्वाचा बंध नाही. मग आहे काय? याच नाव आहे सम्यक दर्शन. की त्याच्या या काळामध्ये त्या जीवाला आपल्या शुद्धात्म्याचं संवेदन होणार आहे अनुभवन होणार आहे. तो एक रसस्वाद घेणार आहे आपल्या शुद्धात्म्याचा. तर म्हणजे या शुद्धात्म्याच्या रसस्वादासाठी पुरुषार्थ काय आहे आमच्या जवळ? आमचा उपयोग आपल्या पर्यायी न तन्मय करता आपला उपयोग शुद्धात्म्याकडे त्या दिवशी तुम्ही स्वयंपाक करताना काय आजारी आहे हा फोन आला आपला नातलगांचं पण आणि बाई स्वयंपाक करत असत तर त्यावेळी तिथं स्वयंपाकात लक्ष आहे अधिक पडेल तिखट कमी पडेल काहीतरी सगळ्या गोष्टी का तिचा उपयोग तिकडे त्याप्रमाणे म्हणतात त्या जीवानं केलं काय? आपण काय करू शकणार आहोत? या शुद्धात्म्याचा स्वीकार करा. करण परिणाम आधी शुद्धात्म्याचा स्वीकार करायला लावतो आणि हा स्वीकार जेव्हा होतो तेव्हा आपोआप शुद्धात्म्याचं
इथून मोक्ष मार्ग सुरू होतो. अनादि काळापासून ही जी साखळी आहे मिथ्यात्म कर्माचा उदय यावा, जीवानी मिथ्या भाव करावा आणि मिथ्यात्वाचा नवीन बंध पावा, ही साखळी तुटते इथं. आणि ही साखळी जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत मोक्ष मार्ग आपल्या हातात येऊ शकत नाही. तर ही मोक्ष मार्ग हातात देण्याची गुरुकिल्ली आहे की आम्ही आमचा उपयोग आम्ही कुठे लावतो. पर्याय प्रमणीयत आहे. तुमच्या म्हटल्याने तुम्ही आता संविदर्शन प्राप्त करू शकाल असं नाही, पण आमचा उपयोग आम्ही ना खरे लावावा त्या उपयोगाला लावण्यामध्ये आमच्या जीवनात ही पुढचं 295 ही गाथा आहे. 153 पानं. आत्मा व बंधा भिन्न केल्यावर जाण काय करावे ते सांगतात. प्रथम आत्मा व बंधा स्वलक्षणाने भिन्न करून रागादिक बंधा संपूर्णत नष्ट करून उपयोगमयी शुद्ध आत्म्याचे ग्रहण करावे. हेच या दोन मधील शुद्ध आत्मा व रागादी खेदाचे ग्रहण कुणाचं करायचं आहे म्हणतात. शुद्ध आत्म्याचं ग्रहण करायचं आहे. हा जेव्हा आमच्या जीवनात पुरुषार्थ येतो तेव्हा दोन्ही गोष्टी एका वेळी झाल्या. काय सोडलं? प्रज्ञेच्या द्वारे रागादी मी नाही, मिथ्यात्व मी नाही हे ज्या क्षणी सोडलं त्या क्षणी आम्ही शुद्ध आत्म्याचा भिन्न करण्याचं एकमेव साधन.
त्यांनी दृष्टांत ठेवला. आता ना विज्ञानानं अनेक शोध लावले, तर हाही एक शोध लागला. हाडाचा जर एक्सरे करायचा असं तर तो मनुष्य पूर्ण उभा राहतो का हाडच ठरतात काय? पूर्ण उभा राहतो. आणि एक्सरे देते काय? बाकी आलं नाही. त्यावेळी तिथे आहे का नाही बाकी सगळं? तसं म्हणतात हा जो शुद्ध निश्चय नय आहे, की जो शुद्धात्म्याला स्वीकार करणारा आहे, ते एक असं यंत्र आहे की आपल्याजवळ सगळं कर्म असताना, विकार असताना, शरीर असतानाही त्याला घेत नाही. आणि फक्त आपला शुद्धात्मा पाहू शकतो. ही दृष्टी कसं पाहता येईल? साऱ्या विकारात, साऱ्या अशुद्धतेत शुद्ध आत्मा पाहायचा कसा? हा जो प्रश्न असतो, त्या प्रश्नाचं उत्तर मशीन देते आपल्याला. तिथे मशीन जर अजीव जर हे काम करू शकते, बाकी सगळ्यांना बाजूला करून हाडाचा स्वीकार करू शकते, तर हा जो चेतन आत्मा आहे, हा चेतन आत्मा आपल्याजवळ असणाऱ्या विकारांना बाजूला करून आपल्या त्यामध्ये असणाऱ्या शुद्ध आत्म्याला तो पाहू शकतो. कसं ग्रहण करायचं म्हणतात, कसं सोडायचं हे सांगितलं होतं. आता कसं ग्रहण करायचं, काय मार्ग आहे आमच्याजवळ? तर म्हणतात तुम्ही दूर कशाने केलं होतं? रागादिकाला, बंधाला दूर कशाने केलं होतं? शिंदकेने केलं होतं. मग आता घ्यायचं जे आहे ते प्रज्ञेनंच घ्यायचं आहे. खूप मोठं तथ्य आहे त्या दोन वाक्यामध्ये. लक्षात घेण्यासारखं आहे की प्रज्ञेनं सोडलं म्हणजे ज्ञानाने स्वीकार केला होता, ज्ञानानं सोडलं. आणि आता आम्हाला शुद्धात्म्याचा स्वीकारही करायचा आहे, तरी तो ज्ञानानंच करायचा आहे, दुसऱ्या कशाने करायचा? म्हणजे आधी आम्ही ज्ञानातून त्याला हटवा, तर पर्यायातून हटवू शकते. इथं काय हटवलं आपण? आपल्या ज्ञानातून हटवलं. तिथ्या तो भावाला, रागवेषाधिक भावांना आम्ही आमच्या पर्यायीतून हटवलं, ज्ञानातून हटवलं. पर्यायच आहे. मी काय म्हणते तिकडे लक्ष द्या, काय झालं म्हणजे जाणीवमधून हटवलं. हा, मी नाही हे ज्ञानानं स्वीकार करायला आधी, मी न्यायक आहे, मी शिवराग रूपही नाही, हा स्वीकार करा. हा स्वीकार म्हणजे उपयोगातून हटवणं. तर पहिल्याने उपयोगातून हटवा, आपोआप पर्यायीतून हटल्याशिवाय राहणार नाही. आमच्या पर्यायी म्हणून सगळ्या गोष्टी तिथून सिद्ध झाल्या, की आमच्या जीवनात असणारी पर्यायीची क्रमनियता सिद्ध केली. आणि पर्यायाची क्रमनियता असताना पर्यायच्या मागे लागू नका, किती पाहिजे किती नको. लागा कशाच्या पाठीमागे? आपला ज्ञान भाव कुठं लावायचं आहे एवढंच काम आपलं राहणार आहे. पर्याय लिहायची आहे ती होणार आहे, हा भाग नियमाने लक्षात ठेवायचा. तर जसं तुम्ही प्रज्ञेच्या द्वारे भिन्न केलं होतं, तसं प्रज्ञेच्या द्वारेच या आत्म्याचा स्वीकार करावा लागेल. किहसो खिप्पदी अप्पा पन्नाये सो दुखिप्पदे अप्पा. जसं तुम्ही प्रज्ञेच्या द्वारे सोडलं म्हणता, ज्ञानाच्या द्वारे आम्ही क्रोधाधिकाला, विकार भावांना आणि आत्म्याला भिन्न केलं, त्याचप्रमाणे पन्नाये किहतो तह पन्नाये एव खेतव्यो. प्रज्ञेनंच भिन्न केलं, प्रज्ञेनं स्वीकार केला. आज आमच्या जवळ तो भिन्न आहे का? कुठं राहतोय शुद्ध आत्मा? आपल्या
शुद्ध आत्मा कुठे राहतो आहे? साऱ्या विकारात आहे, शरीरातच आहे, कर्मात आहे, साऱ्या विकार भावात आहे, त्या वृक्षाला नाही पण राहतो तिथंच आहे. म्हणून ते या सगळ्यांना जर आम्ही सोडायचं म्हटलं तर आमचे अनंत भाऊ निघून जाईल हे सुचत नाही. आम्हाला सोडायचा विकल्प करायचा नाही, त्यांचं जे कार्य ते करत राहतील. आम्हाला आमचा उपयोग शुद्धात्म्याकडे लावायचा आहे. आणि म्हणून पन्ना हे विभक्त ज्याप्रमाणे तुम्ही प्रज्ञेच्या द्वारे विभक्त केलं त्याचप्रमाणे म्हणतात प्रज्ञेच्या द्वारेच तुम्ही नाही करावं लागणार. एका दृष्टांताने आपण ती गोष्ट स्पष्ट करणार आहोत. एका शेतीचा मुलगा छोटा होता, त्यांनी काही लिखापडी न केल्यामुळे तो अज्ञान म्हणून त्याची इस्टेट सारी सरकारमध्ये जमा झाली. आणि सरकार त्याला त्याचं व्याज म्हणून 500 रुपये महिना दर महिन्याला पाठवतो. तो बालक जसजसा मोठा व्हायला लागला तसतसं त्या बालकात वाटायला लागलं सरकार किती चांगला की आपल्याला आई बाप कोणीच नाही आणि म्हणून 500 रुपये महिना देऊन आपलं जीवन चालवतोय, सरकार किती चांगला आहे हे तो मानत राहिला, सरकारला मोठेपण देत राहिला आणि स्वतः न्यून बनला. न्यून बनला त्याच्या जर जसा तो मोठा झाला तस तसं त्याला कोणीतरी ज्ञान करून दिलं की तुझ्या बाबा मेल्यानंतर ही सगळी इस्टेट तुझीच आहे, 10 लाख सरकारमध्ये तुझ्या नावानं जमा आहे. हे जेव्हा त्याला कळालं त्यावेळी त्यानं काय केलं, त्यानं नोटीस दिली सरकारला की तुमच्या भाकरीच्या तुकड्यावर जगणार नाही, आता मला माझे 10 लाख पैसे हवे आहे. तसं जेव्हा आम्हाला हा शुद्धात्मा ज्ञात होतो तेव्हा या पुण्याच्या तुकड्यावर आम्ही संतुष्ट होत नाही. आज आम्ही संतुष्ट कुठाव, आम्ही द्या लागला सब सुविधा आहे ना, पुण्य आणि केली एक कम पडा तर सब सुविधा आहे, तसं पुण्याची कृपा आहे. आचार्य आपल्याला सांगतात या पुण्याच्या तुकड्यावर समाधान मानू नका, आता एक तुकडा आहे सुखाचा आमचा खरीना 10 लाखाच्या वर ज्याला आम्ही उपमाही देऊ शकत नाही अशा प्रकारचा आपल्याजवळ हा खजिना आहे. या खजिन्याला स्वीकार करा तर आपोआप हा पुण्याचा खजिना अधिक वाढणार आहे. हा भाग महत्त्वाचा आहे. म्हणून स्वरूपाचं भान होणं हा सगळ्यात मोठा भाग आहे. स्वरूपाचं भान झालं तर पुण्याची लोलुपता सहज कमी, पापाबाबतचा द्वेषही सहज कमी झाल्याशिवाय नोट्स पाहतोय. या शुद्धात्म्याचे ग्रहण कसे करावे हे सांगतात. जसे प्रज्ञेने शुद्ध आत्मा व रागादिक बंधास भिन्न केले तसे शुद्ध आत्म्याच्या ग्रहणासाठीही प्रज्ञा हे साधन भिन्न करण्यामध्ये जसं प्रज्ञा साधन होती तसं ग्रहण करण्यामध्येही प्रज्ञा साधन. म्हणून प्रज्ञेनेच न्यायकास ग्रहण करा. आपल्या बुद्धीच्या माध्यमात पाहणं हे 154 प्रज्ञेने साधण्याचे ग्रहण कसे करणार ते सांगतात.
प्रज्ञा व चैतन्य रूप आत्माच मी आहे. बाकी सर्व अन्य लक्षणाद्वारे जाणण्यायोग्य व्यवहार रूप धर्म भाव आहेत ते सर्वच भाव आत्म्याच्या मर्यादेत बसत नाही, म्हणून ते माझ्यापासून अत्यंत पृथक आहे. प्रज्ञा म्हणजे काय? म्हणतात प्रज्ञा म्हणजे विशिष्ट ज्ञान भाव आहे. हा विशिष्ट ज्ञान भाव चैतन्य रूप आत्माच मी आहे हे स्वीकार. आम्ही आज काय स्वीकारलं स्वतःला? आम्ही गुजराती आहोत, आम्ही जैन आहोत, आम्ही अमुक काय आम्ही आहो म्हणतात. तर चैतन्य रूप आत्माच मी आहे. बाकी सर्व अन्य लक्षणाद्वारे जाणण्यायोग्य आहे, ग्रहण करण्यायोग्य नाही. व्यवहार धर्म रूप भाव आहे, तो व्यवहार धर्म आहे. अभी अपन धर्म कर रहे या नहीं? माने क्या व्यवहार धर्म? माने क्या व्यवहार धर्म? व्यवहार धर्म काय? शुद्धात्म्याच्या अनुभूती बरोबर असणारा शुभरा. शुद्धात्म्याच्या म्हणजे सम्यक दृष्टीच्या जीवनातला असणारा शुभरा हा व्यवहार धर्म आहे. राग कधीच धर्म होत नाही, परंतु ज्या रागानं आपल्या शुद्धात्म्याची साथ केली त्याच्यावर बंध असूनही धर्माचा उपचार झाला. आपण हे पाहतो ना, तुमच्याकडे एखादा मोठा मिनिस्टर येणार असेल, त्याचा लिपिकही येतो, मग त्या लिपिकाला कसा सत्कार करता? त्याच्यासारखाच करा तर काही भेदभाव कराल की नाही करणार आहे असं म्हणतात. हा वस्तुतः व्यवहार धर्म धर्म नाही, पण त्यांना साथ कुणाची केली? त्यांनी खऱ्या धर्माची साथ केली आणि म्हणून त्याच्यावरही धर्माचा उपचार झाला. ते सर्वच भाव आत्म्याच्या मर्यादेत बसत नाही. आत्म्याचं द्रव्य वेगळं, रागाचं द्रव्य वेगळं, आत्म्याचं क्षेत्र वेगळं, काळ वेगळा, भाव वेगळा. रागाचं क्षेत्र वेगळं, रागाचा काळ वेगळा, रागाचा भाव वेगळा. आणि म्हणून म्हणतात की सर्वच भाव आत्म्याच्या मर्यादेत बसत नाही, म्हणून ते माझ्यापासून अत्यंत भिन्न. आत्म्याच्या स्वभावात त्यांचा प्रवेशच नाही, त्यांचा प्रवेश त्यांच्याच द्रव्य क्षेत्र कालभावात आहे, आत्म्यामध्ये नाही. आजही कर्म आमच्याच आत्मप्रदेशावर राहत आहे. कर्माचं क्षेत्र आणि आत्म्याचं क्षेत्र एक झालं का नाही? काय विचारलं बरं? आत्म्याच्या प्रदेशावरच कर्म राहत आहेत, मग कर्माचं क्षेत्र आणि आत्म्याचं क्षेत्र एक झालं का नाही? कर्माचे परमाणू भिन्न आहे, प्रदेश भिन्न आहे, आत्म्याचे प्रदेश तिथं भिन्न आहे. आता रागाचे प्रदेश भिन्न जेव्हा म्हणतायत आचार्य, तेव्हा प्रदेश एक असूनही भिन्न पाहायचे हा मतलाचा भाग. दोन मधलं अंतर लक्षात घ्या. शरीराचे कर्माचे प्रदेश तर भिन्न आहेच आणि म्हणून भिन्न मानले. रागाचे प्रदेश भिन्न
मन असून एक असूनही आत्म्याचे प्रदेशातच राग आहे की दुसऱ्या कोणाच्या द्रव्याच्या प्रदेशात राग आहे? आत्मप्रदेशातच असूनही, म्हणजे रागाचे प्रदेश एक असूनही त्याला भिन्न माना। तर दोन मधल्या भिन्नतेचं हे महत्वाचं लक्षण लक्षात, ते माझ्यापासून अत्यंत पृथक आहेत हा स्वीकार करा। मी स्वला स्वद्वारे स्वसाठी स्वमधून स्वमध्ये ग्रहण करतो। सत्यानंदच्या गाथेचा हेते सहा षटकारकाचं रूप थोडक्यात कमी ना तुझ्या पत्रात पडून जाईल त्याच्यामुळे। मी हा करता झाला, स्वलाच हे कर्म झालं, स्वद्वारेच हे करण झालं, स्वसाठीच संकलन झालं, स्वमधूनच अपारण झालं, स्वमध्येच अधिग्रहण ग्रहण करतो म्हणजे चेतन करतो। आता त्याच्या पुढे ते चेतनावर तीच गोष्ट लावणार आहे। करता चेतन करणारा मी म्हणजे कोण झाला? करता चेतन करणाऱ्या कर्मीच मी चेतन आहे म्हणून करण झालं, साधन झालं। चेतन करणाऱ्यासाठीच मी संप्रदान झालं, चेतन करणाऱ्यापासूनच चेतन आला म्हणून अपादान झालं, आणि चेतन करणाऱ्यामध्येच चेतन आलं म्हणून अधिकरणही झालं। चेतन करणाऱ्यालाच चेततो अनुभवतो हे चेतनेमधील षटकार भेदरूप आहे। आता ही जी सहा कारक काले पाहिजे आपण, करता कर्म करण त्याच्या थोड्या परिभाषा आधी लक्षात करता कुणाला म्हणू? करता कुणाला म्हणू? जो व्यापतो आपल्या पर्यायामध्ये गुणांमध्ये तो करता, जो व्यापक आहे तो करता। म्हणून करता कोण होईल? द्रव्य झालं। कर्म काय होईल? कर्त्याच कर्म काय होईल? त्याचा परिणाम प्रत्येक समयाला होणारा त्याचा परिणाम हे त्याच कर्म। क्रोध हेही कर्म, ज्ञान हेही त्याच कर्म। इथं कर्म म्हणजे आठ कर्म नाही, षटकारकातला कर्म। तिसरं काय आहे? साधन। ज्याच्याद्वारे तो भाव प्रगट होतो त्या साधनाला, त्या कारणाला साधन म्हणतात, करण म्हणतात। आम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार आहे स्वतःच्या योग्यतेने। त्यावेळेस सम्यक शुद्ध आत्म्याचा स्वीकार पर्यायितही होण्याची जी योग्यता आहे ते त्याचं साधन। दुसरं साधन नाही, समय सार साधन नाही, सम्यक दर्शन होऊ देण्याचं। तर बाकीचा आता तो प्रश्न नाहीच। भगवंताच्या दर्शनानं सम्यक दर्शन होते का नाही होत? भगवंताच्या दर्शनानं सम्यक दर्शन होत नाही। भगवंताचं दर्शन सोडायचं का? भगवंताच्या दर्शनानं आमचं दर्शन होण्याचं साधन आहे, सम्यक दर्शन होण्याचं साधन नाही। भगवंताच्या दर्शनात जेव्हा आम्ही आमचा आत्मा पाहतो, शुद्ध आत्मा पाहतो, तेव्हा ते निमित्त म्हटल्या जात। आणि म्हणून हा भाव त्यांना नक्की करायचा आहे की प्रत्येक वस्तूच षटकार त्याच्याच मध्ये राहणार आहे, दुसऱ्या कुणाचीही गरज नाही। तुम्ही विकृती केली तेही तुमच्या षटकारकानं,
तुम्ही स्वभावरूप परिणमणार आहात तेही तुमच्या शरीरकारकानं का दुसऱ्याकडे हात पसरता. मला दे ही भीक का मागता. मी समजायच्या सुखाची भीक तू अन्याकडे मागतो आहेस. एक लाखानं सुख नाही मिळालं तर भीक कुणाकडे मागे, कोटीकडे मागे. मुलानं सुख नाही दिलं तर मुलीच सुख मानलं. म्हणजे कुठंतरी भीक मागतो आहे आम्ही सुखाची. नक्की केलेलं असत की दुसऱ्याला करता मानू नको, दुसरं साधन गोळा करायच्या पाठीमागे लागू नको, खंत करू नको. आम्हाला कोण सांगत याची खंत करू नका. तुमच्या जवळ तुम्हाला समजण्याची योग्यता हा खजिना दाखवतात आचार्य आपल्याला की दुसऱ्याकडे जाण्याची तुला गरज नाही. हा महत्वाचा भाग लक्षात घेऊया. आणि हे सहा पहिल्यानं व्यवहारानं सहकारक सांगणार आहे तो मला उद्या भेटला जाते. त्याच्यानंतर निश्चयानं एकच वस्तू सहकारक रूपानं परिणमते. आणि जेव्हा सहकारकाचा भेदही आमच्या जीवनात आहे तोपर्यंत मोक्ष होत नाही. आपल्या सहकारकाचा अधिकरण म्हणतो त्याचं अधिकरण. तुम्ही कुठं आहात आता? मंदिरात म्हणाल, मंदिरात बसतो. हे मंदिर जर अधिकरण तुमचं असेल तर आता इथून तुम्ही शरीराश्रमात जाणार. अधिकरण रस्ताही झाला, शरीराश्रमही होईल, बाहेरचा आश्रमही अधिकरण होतं यायच्या. मग खरं अधिकरण काय तुमचा? कुठं आहात तुम्ही खरे? तुमच्या आत्मप्रदेशात तुम्ही राहणार आहात. प्रत्येक वस्तू आपल्यात आहे. याचं अधिकरण कोण? याचं अधिकरण, याचे परमात्मा, याचे प्रदेश हे याचं अधिकरण राहणार. आश्रय ज्याला म्हणतो तो प्रत्येक द्रव्य त्याच्या गुणपर्यायीचा आश्रय आहे, अधिकरण आहे, दुसरं अधिकरण नाही. लोका कशात आम्ही राहतो का नाही? लोका कशाला अधिकरण म्हणणं व्यवहार आहे. खरं अधिकरण आम्ही आमच्या प्रदेशात राहतो हे खरं अधिकरण. या सहा भेदातही जोपर्यंत आम्ही अडकणार आहोत तोपर्यंत आत्म्याची अनुभूती होणार. आणि म्हणून पुढे जाऊन ते सांगणार आहेत की मी कुणाचा कर्ता नाही, मी कर्मरूप भेदरूप, माझ्या भाव माझा कर्म नाही. हा भेदही मला नको. आता माझे परिणाम साधन आहे हा भेदही नको. माझे परिणाम मला समर्पित करायचे हा विकल्पही नको. माझे परिणाम माझ्यातूनच आले, दुसऱ्या कुणातून निर्माण झाले नाही. समयसार मधून सम्यक दर्शन होणार नाही, शुद्धात्मा करणार नाही, तो माझ्यातूनच येणार आहे. हा भेदही नाही. आणि जेव्हा आम्ही माझ्या असंख्यात प्रदेशात राहतो आहे हा भेदही मिटणार आहे तेव्हा शुद्धात्म्याची अनुभूती. म्हणून व्यवहारानं दोन द्रव्यातले अनेक द्रव्यातले षटकार पहिल्यानं झाला. मग एका आत्म्यातले षटकारक पाहायला लागा आणि त्या षटकारकाचा भेदही सोडा तेव्हा शुद्धात्म्याची अनुभूती.